आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अपक्ष उमेदवार संजय चव्हाण यांच्या प्रचारात तरुणांची फौज अग्रेसर. 25 वर्ष गावच्या विकासासाठी प्रयत्नशील चव्हाण यांना निवडून आणण्याचा चंग. गेली 25 वर्ष सातत्याने शिरोळच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या प्रभाग 3 मधील अपक्ष उमेदवार संजय उर्फ संभाजी बाळासाहेब चव्हाण यांना शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी करण्याचा चंग या प्रभागातील तरुण वर्गाने बांधला आहे. यामुळे त्यांच्या प्रचारात तरुणांची फौज अग्रेसर झाली आहे. शिरोळच्या प्रभाग 3 मध्ये विकास करण्यासाठी दडपडणाऱ्या आणि निस्वार्थी चरित्रवान नेतृत्वाची गरज निर्माण झाली आहे. ज्यांना निवडून दिले त्यांनी या प्रभागाकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. परिणामी या भागातील विकास खुंटला आहे. अनेक प्रश्न रखडले आहेत. ते प्रश्न सोडवण्याकरिता अभ्यासू नगरसेवकाची गरज आहे. प्रभागातील प्रश्न जाणून जनतेच्या सहकार्यानं ते सोडवण्यासाठी संजय उर्फ संभाजी चव्हाण सारखा धडपडणारा सर्वसमावेशक कार्यकर्ता या प्रभागाचा नगरसेवक व्हावा अशी इच्छा तरुण कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून चव्हाण यांच्या प्रचारार्थ तरुणांची फौज त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. सर्वच तरुण मंडळांनी प्रभागातील असंख्य तरुणांनी प्रभागात घर टू घर जाऊन संजय चव्हाण कोणत्या पद्धतीने काम करतील, त्यांना का निवडून दिले पाहिजे याची माहिती देत संजय चव्हाण यांनाच मत देण्याचं आवाहन हे तरुण करीत आहेत. त्यामुळे या प्रभागातून चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. प्रभाग क्रमांक 3 अपक्ष उमेदवार संजय उर्फ संभाजी बाळासाहेब माने चव्हाण यांच्या प्रचारात आज आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. अपक्ष उमेदवार निवडणूक लढवण्याच्या पाठिंब्याचं कारण एवढंच आहे की नेहमीच प्रभाग 3 मधून जनरल उमेदवार असताना सुद्धा ओबीसीला प्राधान्य दिलं जातं. त्याविरोधात आम्ही सर्वांनी आवाज उठवायचा आणि आमचे उमेदवार संजय उर्फ संभाजी बाळासाहेब चव्हाण यांना निवडून आणण्याच्या निर्धारानं पूर्णपणे समर्थपणे त्याच्या पाठीशी ठाम राहून उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तर सर्वांना माझी प्रामाणिक विनंती आहे की सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी काम राहावं आणि त्यांना विजय करून नगर परिषदेत पाठवावं. संजय उर्फ संभाजी चव्हाण प्रभाग क्रमांक 3 मधून नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे. सर्वसाधारण जागेसाठी उभा आहे आणि मी प्रभागातील जे आता कामं म्हणजे विकासाची कामं जी ज्या ज्या पद्धतीने जी करता येतील त्या त्या कामांचं नियोजन म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशा सुविधा आलेल्या नाहीत. अजून की रस्ते नाहीत, लाईटची सोय नाही, अशा ठिकाणी कामं प्राधान्य देणार आणि बऱ्याच ठिकाणी असं आता ह्याच्यात जिथे जिथं कामाची उपेक्षा आहे त्या त्या ठिकाणी काम करण्याचा मी प्रयत्न करणार.